शहरात अज्ञात व्यक्तीने दोन मोटरसायकल पेट्रोल टाकून जाळले आहेत. या प्रकरणी फुलंब्री पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली आहे. या दोन्ही दुचाकींचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शहरातील सावित्रीबाई फुले चौकात राहणाऱ्या दोन व्यक्तींच्या दोन मोटरसायकल काल मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. रमेश पुंजाराम कुडके आणि भीमराव शेषराव देवमाळी या दोघांनीही तक्रारीत म्हटलंय की रमेश पुंजाराम कुडके यांच्या मालकीची शाईन मोटरसायकल जिचा क्रमांक MH20DM2798 आहे, तर भीमराव शेषराव देवमाळ यांच्या मालकीची HF डिलक्स मोटरसायकल जिचा क्रमांक MH20EP2711 हा असून या दोन्ही दुचाकी राहत्या घरासमोर उभ्या केल्या होत्या. मात्र मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने दोन्ही दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्या आहेत. यात दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता हा अज्ञात व्यक्ती पकडल्या जाईल की आता गाड्या जाळण्याचा सपाटा सुरू राहील, हे आता पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतरच कळेल.